हेलो फ्रेंड्स, कुक विथ अश्विनी मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी अश्विनी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण व्हॅलेंटाईन डे निमित्त दोन प्रकारचे चॉकलेट्स बघणार आहोत. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हे चॉकलेट बनवून तयार होते आणि खायला खूप अप्रतिम असे लागतात. तर इथे मी व्हाईट कंपाऊंड घेतलेलं आहे. माझ्याकडे इथे दोन प्रकारचे व्हाईट कंपाऊंड आहे. तुम्ही मोरडे किंवा व्हॅनिलियर दोनपैकी कुठलेही वापरू शकता. एक 500 ग्रॅम असतं आणि एक 400 ग्रॅम असतं. तर आपल्याला कुठलंही एक व्हाईट कंपाऊंड वापरायचं आहे. तर हे व्हाईट कंपाऊंड मी असे बारीक बारीक तुकड्यांमध्ये चॉप करून घेतलेले आहे, कारण हे आपल्याला मेल्ट करायचे आहे. तर मेल्ट करताना ते लवकर मेल्ट व्हावे यासाठी आपल्याला ते बारीक बारीक तोडून घेऊनच वापरायचे आहे. तर आज मी तुम्हाला मायक्रोवेवमध्ये कसं मेल्ट करायचं हे सांगते आहे. तर मायक्रोवेवला आधी 100 डिग्रीला आपलं मायक्रोवेव सेट करायचं आणि त्यानंतर एका मायक्रोवेव सेफ भांड्यात हे कंपाऊंड घेऊन आपण 100 डिग्रीला 20 सेकंदासाठी किंवा 30 सेकंदासाठी आपल्याला लावायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी 20 सेकंदाला हे सेट केलेलं आहे आणि आता मायक्रोवेव आपण स्टार्ट करूया. याआधी मी तुम्हाला चॉकलेट ट्रफल सॉसच्या रेसिपीमध्ये गॅसवर कंपाऊंड कसं मेल्ट करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर डबल बॉयलरच्या पद्धतीने आपण डार्क कंपाऊंड किंवा व्हाईट कंपाऊंड गॅसवर मेल्ट करून घेऊ शकतो. पण बरेच मैत्रिणींची रिक्वेस्ट होती की मायक्रोवेमध्ये कसं मेल्ट करायचं हे दाखवा. तर आज मी मायक्रोवेमध्ये मेल्ट करून दाखवते आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 20 सेकंदानंतर हे हलकंसं मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण हे परत मेल्ट करायला ठेवणार आहोत. तर मी जवळपास 250 ग्रॅम कंपाऊंड इथे वापरलेलं आहे, कारण मला चॉकलेट जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे आहेत. म्हणून तुम्ही अगदी कमी क्वांटिटीमध्ये सुद्धा घेऊ शकता. तर परत एकदा आपण 100 डिग्रीवर हे सेट केलेलं आहे आणि आता मी 30 सेकंदासाठी हे लावते आहे. आणि मी आता हे स्टार्ट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता मायक्रोवेव आपला स्टार्ट झालेला आहे. आता 30 सेकंद झालेले आहे. परत एकदा बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता हे हलकंसं परत मेल्ट झालेलं आहे. तर मेल्ट करण्यासाठी आपल्याला असंच मायक्रोवेवमध्ये 20-20 किंवा 30-30 सेकंदावरच लावायचं आहे. एकासोबत 1 मिनटासाठी किंवा 2 मिनटासाठी चॉकलेट किंवा कंपाऊंड मेल्ट करू नका. ते खूप डेलिकेट असतं, तर त्यामुळे जळण्याची शक्यता असते. तर कधीही मायक्रोवेवमध्ये मेल्ट करताना अगदी 20-20 सेकंदाला किंवा 30-30 सेकंदाला लावायचं ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. गॅसवर करत असाल तर अगदी मंद आचेवर आणि डबल बॉयलर पद्धतीने करायचं आहे. डायरेक्टली गॅसच्या फ्लेमवर आपल्याला मेल्ट करायला चॉकलेट ठेवायचं नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता जवळपास मी 30-30 सेकंदाला 3 वेळा इथे लावलेलं आहे आणि आता आपलं हे कंपाऊंड बऱ्यापैकी मेल्ट झालेलं आहे. तर आता हे कंपाऊंड याचे चॉकलेट्स बनवण्याआधी आपण याला हलकंसं थंड करून घेऊया. तर मी जवळपास 5-10 मिनटं याला थंड करून घेते, त्यानंतरच आपण याचे चॉकलेट्स बनवणार आहोत. तर चॉकलेट्स बनवण्यासाठी मला आज व्हॅलेंटाईन डे निमित्त रेड कलरचे चॉकलेट्स बनवायचे आहे. तर इथे मी रेड कलर घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी ऑइल कँडी कलर घेतलेला आहे. तर चॉकलेट बनवण्यासाठी कधीही ऑइल बेस कँडी कलरच वापरायचा, साधे आपले लिक्विड कलर यामध्ये वापरायचे नाही. तर आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि हे छान मिक्ससुद्धा झालेलं आहे. काही मी थोडं व्हाईट कंपाऊंड साईडला ठेवलेलं होतं मेल्ट केलेलं, कारण आपल्याला ते टेक्स्चर त्यावर क्रिएट करायचं आहे. तर हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर माझ्याकडे असे प्लास्टिकचे हार्ट शेपचे मोल्ड्स आहेत. तर यामध्ये आपण आता चॉकलेट बनवणार आहोत. मी एका पाइपिंग बॅगमध्ये व्हाईट कंपाऊंड मेल्ट केलेलं टाकलेलं आहे. त्याला हलकंसं आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर अशा प्रकारे मोल्डमध्ये आपल्याला लायनिंग्स करून घ्यायचे आहेत. तर या लायनिंग्सचा टेक्स्चर आपल्या चॉकलेटला येईल. तर अशा प्रकारे मी इथे करून घेते. आता हे आपण तुम्ही इथे बघू शकता आता हे आपण 10 मिनटांसाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत. तर 10 मिनटं इथे झालेले आहेत. आता हे छान सेटसुद्धा झालेलं आहे. आता यामध्ये कलर केलेलं कंपाऊंड आपण ॲड करूया. पूर्ण आपल्याला फिल करायचं आहे जेवढा आपला मोल्ड असेल तेवढा.
तर अशा प्रकारे मी 6 चॉकलेट मोड मेल्ट केलेले त्यात टाकून घेते आणि हलकसं नंतर आपल्याला त्याला टॅप करायचं आहे आणि टॅप करून आता आपल्याला हे फ्रीजमध्ये 10 मिनिटासाठी साधारण सेट करायला ठेवायचं आहे। तर 10 मिनिटे इथे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। चॉकलेट आपण हलकसं त्याला कडा त्याच्या सोडवून घेऊया आणि नंतर डिशवर फक्त आपल्याला टॅप करायचं आहे। तर हे आपले चॉकलेट इजीली मोल्डच्या बाहेर निघून येतील आणि तुम्ही बघू शकता खूपच अप्रतिम आणि सोप्या पद्धतीने आपले हार्ट शेपचे चॉकलेट आणि दिसायला तर खूपच सुंदर तसेच टेस्टलाही फार अप्रतिम असे चॉकलेट तयार झालेले आहेत। यानंतर आपण व्हॅलेंटाईन डेसाठी अशा प्रकारचा चॉकलेटचा बार तयार करून घेणार आहोत। तर बार तयार करण्यासाठी माझ्याकडे इथे अशा प्रकारचा एक मोल्ड आहे, तर हे सुद्धा प्लास्टिकचंच मोल्ड आहे। तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा चॉकलेट्स बनवून सेल करू शकता। तर त्यासाठी सुद्धा मी जे आपण चॉकलेटचं कंपाऊंड तयार केलेलं होतं रेड कलरचं ते मी यात टाकलेलं आहे। टाकल्यानंतर बारच्या मोल्डच्या सगळ्या साईडला आपल्याला ते स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर हे छान असं स्प्रेड झालेलं आहे। आता यानंतर आपल्याला हे हलकसं टॅप करून साधारण 10 मिनटं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे। तर 10 मिनटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता हे छानपैकी सेटसुद्धा झालेलं आहेत आणि याच्या कडा आपोआपच निघायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपण हलकसं हातावर हे प्रेस करून इझिली हे डिमोल्ड करून घेऊ। तर अशा प्रकारे ह्या आपले होममेड चॉकलेट्स तयार झालेले आहेत। अशा प्रकारे चॉकलेट्स बनवून तुम्ही सेलसुद्धा करू शकता किंवा घरातल्या घरात जर बनवायचे असतील तर ते सुद्धा बनवू शकता। कसे वाटले ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।